पदवीधर निवडणुकीतील भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार संदीप जोशी यांच्या प्रचारार्थ अर्जुनी मोर आणि सडक अर्जुनी या ठिकाणी लोकप्रतिनिधी पदाधिकारी कार्यकर्ता आणि मतदार मेळावा 23 नोव्हेंबर रोजी संपन्न झाला. या मेळाव्यास संबोधित करताना राज्याचे माजी मंत्री सामाजिक न्याय व विशेष सहायता विभाग राजकुमार बडोले यावेळेस म्हणाले की आजवर या मतदारसंघावर भाजपाचंच वर्चस्व राहिलं, ही परंपरा आम्ही कायम राखू. मी स्वतः उमेदवार या भावनेतून आपण सर्वांनी काम करून उमेदवार संदीप जोशी यांना प्रथम क्रमांकाच्या पसंतीनं मते देऊन मोठ्या मताधिक्यानं विजयी करण्याचं आवाहन त्यांनी केलं. यावेळी जिल्हाध्यक्ष केशवराव माणकर, खासदार सुनील मेंढे, आमदार डॉक्टर परिणय फुके यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. यावेळेस उमेदवार संदीप जोशी यांनी आपण मतदारांनी संधी दिल्यानंतर पदवीधरांचे पूर्ण प्रश्न हे ताकदीनिशी मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी दिलं. तसेच अधिकाधिक मताधिक्य मिळवून देण्यासाठी सर्वांनी प्रयत्नांची शर्त करावी अशीही विनंती त्यांनी यावेळेस केली. यावेळी मेळाव्याला जिल्हा निवडणूक प्रमुख आमदार विजय रहांगडाले, त्याचबरोबर संघटन मंत्री बाळाभाऊ अंजनकर, माजी आमदार खोमेश रहांगडाले, संरचना गहाने प्रदेश सदस्य समिती, तसेच लक्ष्मीकांत धानगाये, लायकराम भेंडारकर, जिल्हा महामंत्री, माजी जिल्हा परिषद सदस्य उमाकांत ढेंगे, तेजुकला गहाने, नामदेव पाटील कापगते, केवळराम पुस्तोडे, अर्जुनी मोर तालुका अध्यक्ष अरविंद शिवनकर, सडक अर्जुनी तालुका अध्यक्ष अशोक लंजे, भाजपा नेते शेषराव गिरेपुजे, तसेच जीवन लंजे, रघुनाथ लांजेवार, गिरीधारी हत्तीमारे, त्याचबरोबर राजेश कठाणे, हर्ष मोदी, राजेश कापगते, परमानंद बडोले, संदीप कापगते, शिरीष येळे, भोजू लोगडे, रत्नाकर बोरकर, गौरेश बावनकर, मंजुषा तरोने, त्याचबरोबर विजया कापगते, पद्मा परतेकी, माधुरी पोथोडे, शिला चव्हाण, कविता रंगारी, शिला भेंडारकर, मीना शहरे आणि लोकप्रतिनिधी पदाधिकारी कार्यकर्ते आणि पदवीधर मतदार उपस्थित होते. न्यूज रिपोर्टर चेतन समरीत, आज 24 तास, गोंदिया. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.